आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नमस्कार, आपण आहोत सैनिक टाकळीमध्ये. सैनिक टाकळीच्या ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम आता सध्या सुरू झाली आहे. या निवडणुकीत तालुक्याचे दोन मातब्बर नेते, म्हणजे युवक नेते आपण त्यांना म्हणतोय, ते मातब्बर नेते हरीश पाटील आणि उमेशचंद्र पाटील. उमेशचंद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम करतात, तर हरीश पाटील काँग्रेसच्या माध्यमातून काम करतात. या दोन्ही नेत्यांना गेल्या 20 वर्षाचा राजकीय गाडा अभ्यास आहे. त्यांचाच अभ्यासामुळे सैनिक टाकळीच्या विकासामध्ये मोठी भर पडली आहे. या दोन्ही दोन नेत्यांच्या विकासाच्या माध्यमातून हा सैनिक टाकळीचा विकासाच रथ या दोन चाकावर चालतो. आणि निश्चितपणे या दोन नेत्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राजश्री शाहू ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे. विकासाचा रथ हाकला जातो. निश्चितपणे सैनिक टाकळीच्या माध्यमातून सैनिक टाकळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सैनिक टाकळीचे शहर अध्यक्ष अरुण पाटील यांच्या सौभाग्यवती अर्चना पाटील यांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. अर्चना पाटील या नवख्या उमेदवार असल्या तरी राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा त्यांना अनुभव आहे. महिलांच्यासाठी ठोस निर्णय ते घेतात, बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी कामं करतात आणि निश्चितपणे सैनिक टाकळीच्या विकासामध्ये त्यांचं मोलाचं योगदान यापुढे लाभणार आहे असं सध्या तरी वाटतंय. कालपासून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. प्रचाराचा शुभारंभ अतिशय दिमाखात झाला. दोन काल आणि आज या दोन दिवसांमध्ये त्यांना मतदाराचं पाठबळ मोठ्या प्रमाणात मिळालं आहे. आता जाऊया आपण जो अर्चना अरुण पाटील यांच्याकडे, त्यांचा विजन काय आहे, 5 वर्षांमध्ये त्या या सैनिक टाकळी गावामध्ये कोणत्या विकासाचा मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आपल्या सैनिक टाकळीमध्ये कोणती ठोस कामं त्यांच्या माध्यमातून ते करणार आहेत, यासाठी आपण त्यांच्याकडे सरळ जाऊया. त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या उमेदवारासाठी उभारला आहात. सैनिक टाकळी गावामध्ये प्रथमच 5 वर्षाची संधी तुम्हाला मिळणार आहे. 5 वर्ष तुम्ही सरपंच म्हणून या ठिकाणी काम करणार आहात. नेमकं तुम्ही काय काम करणार, 5 वर्षांमध्ये सैनिक टाकळीचा चेहरा मोहरा तुम्ही कशा पद्धतीने बदलणार आहे, हे या सैनिक टाकळीच्या जनतेला कळावं यासाठी तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम मी टाकळी गावच्या सर्व ग्रामस्थांना, भगिनी व बांधवांना माझं नमस्ते. मला निवडणूक सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी उमेदवारी दिल्याबद्दल त्याच्याबद्दल ही तुमचे आभारी आहे, शाहू आघाडीचे आभारी आहे. सर्वप्रथम मी सांगतो की महिलांसाठी बचत गटातर्फे बायकांना काय मिशन सगळी कामं बायकांची जेवढी बचत गटाची जेवढी होत्यात तेवढी मी करण्याचा सगळा प्रयत्न करीन. गावचं जेवढ्या गटारीचे असू ते विकास काम, रस्ते म्हणा, परत आमच्या ग्रामदैवत आमचं आरोग्याचं म्हणा, ग्रामदैवत आमचं हे रामेश्वर हे जलसंचल हेच ते म्हणजे कामं मी उतरेल तेवढे मला प्रयत्न होईल तेवढे मी करणार. सर्व विकास मी करेन. खरं तुम्ही सगळ्या जनतेने मला जर निवडून दिलं असा तर माझ्याकडे काय आम्हाला जेवढं होतंय तेवढं आम्ही सगळं प्रयत्न करणार आहे. मागच्या वेळेस जे आमचे जे माळगे मॅडम होत्या त्यांच्यातर्फे जे जेवढं नाही त्यांना होतं तेवढं त्यांनी केलेलंच आहे. आमच्याकडनं काय होतंय तुम्ही प्रयत्न आम्ही करणारच आहे. तरी तुम्ही जेवढं संधी द्या मग ते काय एवढा विकास करून दाखवतो एवढंच मी बोलतो. मला संधी द्या मी विकास करून दाखवतो असं म्हणतात. निश्चितपणे या आघाडीचे दोन्ही नेते, या दोन्ही नेत्यांच्यावर तुमचा कॉन्फिडन्स विश्वास आहे का? हे दोन्ही नेते तुम्हाला पुढच्या 5 वर्षात सरपंच झाल्यानंतर हे नेते तुमच्या घरावर ढवळाढवळ करतील असं तुम्हाला वाटतंय का? नाही. 5 वर्ष तुम्ही सरपंच म्हणून राहणार आहात. प्रथमच सैनिक टाकळीच्या सभागृहामध्ये महिला राज्य येणार आहे, कारण या सभागृहामध्ये 6 पुरुष आणि 8 महिला असणार आहेत सरपंचासह. त्यामुळे या सभागृहामध्ये महिला राज असणार आहे. महिला राज असताना पुरुष कारभार करतील असं तुम्हाला वाटतंय काय? पुरुष नाही, महिलाच करणार. महिलांनाच आरक्षण आले ना, त्यामुळे महिलांनाच हे द्यायला पाहिजे आणि संधी द्यायलाच पाहिजे. दिल्याच आता संधी तुम्ही आणि मी काम करत राहणार. जेवढ्या महिलांना जेवढं हे मिळतंय माझ्याकडनं जेवढं काय संधी जेवढी देता येते आणि महिलांना जेवढं कसं घरात बसून तुम्ही हे केलंच आतापर्यंत दर्पण मध्ये ठेवल्या केलंय सगळं. आता आरक्षण बायकांना आलंय त्याचं त्याचं संधीचं सोनं करायचं जेवढा होत आहे तेवढा आम्ही प्रयत्न करणार.
या सैनिक टाकळीमध्ये काही अपूर्ण कामं आहेत? सैनिक टाकळीमध्ये कोणती कोणती कामं झालीत किंवा कोणती कोणती कामं अपूर्ण आहेत असं तुम्हाला वाटतं? आता पाण्याचं एक हे झालंय, घाट आमचा रामेश्वरचं तिथलं एक झालंय, गटारीचे काय म्हणावं तसे काय तुमचे झालेले नाही. प्रत्येकांचा त्यांच्या पहिला जे मार्गे वहिनीने काय काय केले त्यांना काय ज्यांना होते तेवढं तिने केलेलं आहे. त्यातनं आम्हाला काही आता अजून काय काय राहिले तापुरे ज्यांचे काय जनतेची काय एवढे मागणे आहेत तेवढ्या आमच्याकडनं उतारेल तेवढे आम्ही प्रयत्न करणार. मागच्या पंचवार्षिक मध्ये काय कामं झालेत की नाहीत असं काय वाटतं तुम्हाला? झालेत की त्यांना जेवढं त्यांना केवढं होईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. सरपंच पदासाठी त्यांनी जेवढं त्यांना होतंय तेवढं त्यांनी केलेलं आहे. आम्हाला जे होतंय ते आम्ही प्रयत्न करणार. तुम्ही झालेल्या कामाबद्दल समाधानी आहात? अपूर्ण कामं काय आहेत? आता पहिल्याच मागचं मी काय सांगू शकत नाही. आता मी ज्यावेळेस कामं झाले तर मग काय कामं झाले? आता रस्ते त्यांनी काय काय आता पाण्याचं ते मॅन केले जेवढं काय तिने हे केलंय ते मला पण नेमकं अजून पाण्याच्या अपुरे आहे ते तेवढं पूर्ण करीन. गटार आता रस्ता आता हे आता रस्ता हे खोदलेले ह्या तेवढ्या आता नवीन आणि हे केले 5 वर्षाच्या पाठिंबा त्यावेळेस केल्यात त्यावर काय मला माहित नाही. ह्या जेवढ्या आता होईल तेवढ्या आम्ही नवीन करणार. गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जाते आणि निश्चितपणे माझ्या सैनिकांसाठी या ठिकाणी ठोस योजना काय राबवण्यात आल्याचे माझी सैनिकांचं अमर जवानाचं जे त्यापूर नाही तेवढं पूर्ण. ठीक आहे. रस्ते गटार लाईट दिवाबत्ती त्याचबरोबर विविध योजना ज्या आता आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवतोय त्या 100% पूर्ण झाल्या? अजूनही अपूर्ण आहे. पूर्ण करण्याचं आरोग्य योजना म्हणजे आपल्या इथं दवाखान्याची आरोग्याची योजना कशी काय त्यावर तुम्ही समाधानी आहात? जिल्हा परिषदची योजना आहे ती तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्यासाठी ठोस योजना तुम्ही काय राबवणार? चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून किती फंड उपलब्ध होते काय माहिती आहे? या सैनिक टाकळीमध्ये निश्चितपणे हरीश पाटील आणि उमेशचंद्र पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सौ अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि अवघ्या 4-5 दिवसावर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीसाठी त्यांनी घर आणि घर पिंजून मतदारांच्या पर्यंत आपल्या भूमिका पटवून सांगण्यामध्ये त्या आतापर्यंत यशस्वी झाल्यात. आता पुढे 4 दिवसांमध्ये आघाडीचे नेते आणि सरपंच स्वतः किती लीड घेतात किती आघाडी घेतात यावर बरंच अवलंबून आहे. त्याचबरोबर त्यांचे पती अरुण पाटील हे देखील सामाजिक कामात अग्रेसर आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये विविध तरुण मंडळाच्या कार्यक्रमामध्ये ते अग्रेसर असतात. तरुण मंडळीला मदतीचा हातभार त्यांचा असतो. निश्चितपणे या गावातले तरुण मंडळी त्यांच्यासोबत असतील असं तरी सध्या दिसून येते. दैनिक मानकरी न्यूजसाठी कॅमेरामॅन संजय गायकवाडसह संदीप अडसूळ सैनिक टाकळी.